नमस्कार, मी मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. वसईविराच्या जनतेला काय आवाहन कराल लॉकडाऊन मध्ये? हे बघा, कोरोनाविरुद्धची लढाई ही जी आहे की फक्त शासन विरुद्ध कोरोना किंवा पोलीस विरुद्ध कोरोना अशी नाही, तर ही जी लढाई आहे की आपण सर्व जनता विरुद्ध कोरोना अशी ही लढाई आहे. कुठल्याही पद्धतीनं जनतेची गैरसोय होऊ नये यासाठीच म्हणजे प्रत्येक सुरुवातीच्या स्टेजपासून शासनाने आपल्याला सांगितलं होतं की अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडावं. आणि आतासुद्धा सूट दिली असली तरीसुद्धा लॉकडाऊन चालूच आहे. लॉकडाऊन 31 तारखेपर्यंत आपला चालूच आहे आणि यामध्ये सुद्धा जनतेने केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच फक्त बाहेर पडावं ही अपेक्षा आहे. आपल्या जे सूट दिली असेल तर त्याचा कुठल्याही पद्धतीनं गैरवापर होऊ नये आणि जनता जोपर्यंत जबाबदारीनं हे कायद्याचं पालन करेल, ह्या नियमाचं पालन करेल, तरच आपण ह्या कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये जे आहे आपण जिंकू शकणार आहोत. सर्व जनतेला आवाहन आहे की आपण अत्यावश्यक कारणं असतील तरच बाहेर पडावं, जे जे नियम दिलेले आहेत त्याचं पालन करावं. कारण आम्ही आता बऱ्याच वेळा पाहतो की याच्यामध्ये निर्देश आहेत की 65 वर्षाच्यावरील जे वृद्ध इसम आहे, सिनियर सिटीजन आहेत, किंवा 10 वर्षाखालील जी मुलं आहेत किंवा प्रेग्नंट महिला आहेत, यांनी रस्त्यावरती येऊ नये, बाहेर पडू नये याबाबत नियमावली दिलेली आहे. परंतु आपण बऱ्याच वेळा पाहतो की संध्याकाळी वगैरे जे आहेत बरेच सिनियर सिटीजन वगैरे बाहेर येत आहेत, जे बरेचसे फॅमिली जे आहे मुलांना घेऊन बाहेर येत आहेत. तर हे खूप चुकीचं आहे, कारण हे कोरोनाच्या अनुषंगानं जो आहे सिनियर सिटीजन आणि लहान मुलं हे अतिशय व्हल्नरेबल असे ह्या घटक आहे, तर यांचं संरक्षण करणं तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रसार म्हणजे पूर्ण आता वसईमध्ये किंवा देशामध्ये होतं, तर हे मोठा स्प्रेड होणार नाही या अनुषंगानं प्रत्येक नागरिकानं जे आहे जबाबदारीनं राहणं गरजेचं आहे. अत्यावश्यक अत्यावश्यक कारणाशिवाय कुठल्याही पद्धतीनं कृपया बाहेर पडू नये. जे निर्देश दिले त्याचं निर्देशाचं पालन करावं असं मी सर्व जनतेला पुन्हा एकदा आवाहन करीत आहे.